महाराष्ट्र मंत्री होते होय केंद्रामध्ये होते माझं नाव मोहम्मद दर्याकांत जलवाय केंद्रामध्ये पण होते जलवायचा पुतण्या ते आमदार होते खासदार होते होय मंत्री पण होते आता तो गेल्या सोमवारी संध्याकाळी 6 वाजता त्यांचं निधन झालं त्यांचं नाव पूर्ण सांगा हुसेन मिश्रीकांत जलवाई माजी कायदा मंत्री महाराष्ट्राचे त्यांचं सोमवारी संध्याकाळी 6 वाजता निधन झालं आणि मंगळवारी संध्याकाळी जपन झालं आणि आता तिसरा दिवस आमचा त्यांच्या दुवा मकबेऱ्याची दुवा आणि त्याचा कार्यक्रम होता आणि आता तिसरा दिवस संपलेला आणि आम्ही मराठी हिंदू समाजाला असं त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं पण तर आपण काय म्हणतात त्यांच्या आत्म्याला शांती लाभो त्यांचं पद तर जरा परत एकदा सांगा महाराष्ट्राचे कायदा मंत्री माजी खासदार पूर्ण नाव खेड तालुक्याचे 15 वर्ष आमदार 15 वर्ष आमदार खासदार किती वर्ष 1 वर्ष राज्यसभेवर खासदार 5 वर्ष होते 5 वर्ष खासदार लोकसभेचे मंत्री पण होते मंत्री महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सेंट्रलला नाही स्टेटला महाराष्ट्र राज्यमंत्री नाही ते कॅबिनेट कुठे कार्यक्रम झाला ते पण बोला आता हा कार्यक्रम कुठे झाला ते पण बोला त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झालेला आहे मुंबईमध्ये चर्चगेट इम्प्रेस कोर्ट त्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झालेला आहे आणखीन कुणाला काय बोलायचं त्यांच्या संबंधी साहेबांबद्दल कुणाला काय बोलायचं आहे दुसरं कुणाला याच्यातलं कोणाला बोलायचं यांतुले साहेबांची पुतणे आहे साहेब तुम्हाला काय बोलायचं त्यांच्याबद्दल साहेबांचं निधन झालं तुमचं आधी नाव सांगा आणि हा इथे कुठे कार्यक्रम होतोय ते बोला आणि माझं नाव मुश्ताक अंतुले आहे आणि दलवाई साहेबांच्याबद्दल अति आदर अति प्रेम असणाऱ्यापैकी मी एक आहे आणि बॅरिस्टर अंतुले साहेबांचे आणि त्यांचे फार घनिष्ठ संबंध राहिले आयुष्यभर त्या दोघांनी एकाच वेळेला सुरुवात केली बॅरिस्टर अंतुले साहेब हे श्रीवर्धन मतदारसंघातून 1962 निवडून आले आणि दलवाई साहेब खेड मतदारसंघातून 1962 निवडून आले सातत्यानं दोघेही निवडून येत होते दोघांनाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होण्याचा योग लाभला तर अशा एक महान नेत्याच्या निर्णयाने आम्हा सगळ्यांना खूप खूप कोकणवासियांना विशेष करून आमच्या कुटुंबियांना फार मोठं दुःख झालेलं आहे आणि मी आज इथे त्यांच्या घरी मुंबईमध्ये मुंबईला त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर काही काळ बसण्यासाठी आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून मी आलो आहे योगायोगानं ह्याच वेळेला त्यांच्या घरी प्रार्थनेचा ज्याला आपण कुराण वाचन झालं कुराणचं पठण म्हणतो आपण वाचन म्हणतो आपण पठण त्या तेही त्याच्यामध्ये सामील होण्याचा योग आला तर ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि त्यांना जन्नतमध्ये उच्च स्थान मिळव अशी प्रार्थना करतो ईश्वराचरणी आणि माझे 2 शब्द धन्यवाद मी पण माझ्यातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो चिरशांती ईश्वरच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद